नाशिक मध्ये धुकं आहे, मात्र राज्यात थंडी गायब आहे याची चिंता शेतकऱ्यांसह आता सगळ्यांनाच आहे. पुढच्या बातम्या देश विदेशातल्या झटपट. ऍसिड हल्ल्याबाबत कठोर उपाययोजना करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं राज्यांकडून माहिती मागवली. एका जनहित याचिकेवरती सुनावणी करताना 31 मार्च 2014 पर्यंत ऍसिड विक्रीचं नियमन करण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले. तसंच ऍसिड हल्ल्यातल्या पीडितांना प्लास्टिक सर्जरीसह सर्व खर्च सरकारनं करण्याबाबत कोर्टानं प्रतिक्रिया मागवली. अभिनेता राजपाल यादवला 10 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा झाली आहे. कर्जाऊ म्हणून घेतलेली 5 कोटींची रक्कम परत न केल्याच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला ही शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतल्या एका उद्योजकानं राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा विरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयानं राजपालच्या बँक खात्याचा तपशील आणि संबंधित सिनेमा कराराची कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले. तर नारायण साई आणि आसाराम बापू या पितापुत्रांचा नवा वाद समोर आला आहे. नारायण साई यांना आसाराम यांचं स्टिंग ऑपरेशन करण्याची योजना आखली होती अशी माहिती नारायण साईवर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेनं दिला आहे. नारायण साईला आसारामची संपत्ती हवी होती. आसारामच्या संपत्तीवरती नारायण साईचा डोळा होता. आसारामची 10,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे, ती आपल्याला मिळावी यासाठी नारायण साईनं स्टिंग ऑपरेशन करून आसाराम बापूला आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल याची योजना आखली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठीचा लढा पुन्हा तीव्र करण्याचे संकेत दिलेत. अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज यांना पत्र पाठवून जनलोकपाल बिल पास व्हायला उशीर झाल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर पुन्हा जनलोकपालसाठी उपोषण करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेशमधल्या खांडवा जिल्ह्यातल्या एका लोकन्यायालयानं अनोखा निर्णय देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय. एका विवाहित पुरुषाला त्याची पत्नी आणि प्रेमिका दोघींना सोबत ठेवण्याचा निर्णय लोकन्यायालयानं दिलाय. पतीनं 15 दिवस पत्नीसोबत आणि 15 दिवस प्रेमिकेसोबत राहावं असा आदेश न्यायालयानं दिलाय. तसंच पतीच्या संपत्तीची वाटणी देखील समप्रमाणात न्यायालयानं केली. झी 24 तास एक पाऊल पुढे.